स्वागत आहे मित्रांनो तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. पूजाचं डोकं आज फार दुखायला लागलंय रात्री अचानक, आणि थोडंफार चक्करसारखं पण फील होतं तिला. आणि आज महाशिवरात्रीची रात्र आहे, सॅटर्डे नाईट आहे 18 तारखेची. तर या मेडिकलमधून जस्ट मी आलो फटाफट, आणि हे सगळं घेतलं मी, लुसिल, अमृतांजन, इलेक्ट्रल आणि इनोचं पॅकेट घेतलं, आणि सोबतीला काहीतरी गोड खायला डेअरी मिल्क आणि किटकॅट घेतली. हे सगळं नेहमी घरी असायचं, बट काही दिवसांपर म्हणजे खूप वेळ झाला आम्ही लक्ष देत नाही आहे. बघू आता घरी ह्या गोष्टींनी काही फरक पडतो का. रात्रीचे 12 वाजून गेले आहेत फ्रेंड्स, म्हणजे ऑलरेडी संडेला स्टार्ट झाली आहे. जस्ट घरी पोहोचलो. रात्रीचे 12 वाजून गेले फ्रेंड्स, आता रविवारची सुरुवात पण झाली आहे. भाव्या रडत होती म्हणून तिच्यासाठी हे लावून दिले टी व्हीवरती कार्टून. काय होतं पूजा? त्यामुळे त्रास होत असेल तो पूजा आहे. गटक गटक गटक, लवकर लवकर गटक लवकर गटक. रडते कशाला बाबू त्याच्यामध्ये? तू बरं वाटेल थोड्या वेळात. हे थोडीशी पावडर बाकी आहे. ना ना ना, तुला प्यावा लागेल पूजा. पूजा ऍसिडिटीचाच त्रास आहे, ऐकलं माझं. पूर्ण घटक थोडस बाकी. हा ठीक आहे ठीक आहे, बरं नाही जाते तर राहू दे. हा मी ठीक आहे, मी तेल लावतो ना बाबू. ढेकर आला तर बरं वाटेल थोडस. तोपर्यंत तेल गरम करतो. हा बेबीला आंघोळ घालण्याच्या अगोदर तेल गरम करतो याच्यामध्ये. ते ऑलरेडी सेपरेट काढून ठेवलेलं आहे. हा पूजू. पूजा रडते कशाला? दुखणार तो काय? ऍसिडिटी झाली आहे तुला, अजून दुसरं काय? थांब जरा. हे थोडासा वास घे. गबर उडी दोन. दवाखान्यात जाऊया आपण. थोडं शांत वाटेल जरा थांब. हिमालयाची अँटी रॅशेस डायपर रॅश क्रीम आहे हिमालयाची फ्रेंड्स. ही डायपर लावण्या अगोदर आम्ही तिला प्रिफर करतोय लावण्यासाठी. हे तर सगळं रात्रीचं पूजा करते, बट आज तुम्ही बघितलं असेल तिची तब्येत थोडीशी डाऊन आहे, म्हणून आता मी जितक्या लवकर जमेल तितकं बेबीला पूर्ण झोपेसाठी तयार करतं, नाहीतर मग म्हणजे त्यानंतर मी पूजाकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकेल. पूजा साईडलाच झोपली आहे, ती थोडीशी आता शांत झाली. मग अशी थोडंसं तेल गरम करून डोक्याला टाकलं, जेलोसिल वगैरे पिलं तिने, तर थोडं बरं वाटतं. मी बेबीचा तिला एकदा झोपेसाठी प्रिपेअर करून झोपवलं की मग पूजाकडे अजून व्यवस्थित आपल्याला लक्ष देता येईल. झोपा बेबी लवकर, मम्मीला ठीक नाही ना. डायपर मला अगोदर माहीत नव्हतं कसं लावायचं आहे बेबीजला, तर पूजाने सांगितलेलं. ह्याचा हा जो बेल्टवाला पार्ट आहे हा पाठी गेला पाहिजे बॉडीचा, म्हणजे हा पुढं येऊन असे पट्टे याचे फोल्ड होतात. खाली काय भाव्या? अरे हे काय थांब ना, अरे हे लाव तरी दे व्यवस्थित. तेव्हा पाय किती बेटा? दोन मिनटं थांब प्लीज, 2 मिनटं द्यायला हे लाव दे फक्त. झालं त्या बेबीला शांत करायचे बरेचसे मी तरीके काय काय ट्राय करून बघतो. प्रत्येक माझ्या नवीन ट्रायला ती रिस्पॉन्ड करते, नंतरला एकदा समजून गेलं की आवाज डॅडा करतोय किंवा ही गोष्ट डॅडा करतोय, तर मग ती नंतरला हळूहळू रिस्पॉन्ड करणं थांबवून टाकतो. झालं, डायपर लावून टाकलं. तर हे अशा काही पद्धतीने मी डायपर लावले बेबीला. हे ग्रीन वाला टी शर्ट टर्न साइड सगळे बटन बटन लावून झाले, टी शर्ट घालून झालं, व्हाईट पॅन्ट. हा हा हा
एक सेकंड अरे असे पाय हलवले तर पॅन्ट कशी घालणार? झालं टन टन लिहिली झोपायला. आता हे जे तेल आहे बेबीसाठी वेगळं काढून ठेवलेलं. नको 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 करतो तू. झालं कपडा घेऊन ये. ह्याला म्हणतात आई स्वतःच किती पण डोकं दुखतंय काहीच तब्येत ठीक आहे. म्हणजे तब्येत थोडीशी डाऊन आहे, डोकं इतकं दुखतंय तरीही बेबीला बांधण्यासाठी स्वतः सुटली आहे. कारण की बाळ रडते ते तिला पण बघवत नाही आहे. भले हे डेलीच आहे, बाळ झोपायच्या अगोदर एवढी चिडचिड करते भाव्या, पण तरीही पूजाला ते पण आज बघवलं नाही. वरती येऊ दे, काहीतरी गोड खावंच म्हणून आणलंय मी. माझा ॲक्च्युली महाशिवरात्रीचा उपवास असतो फ्रेंड्स, तर मी शिवरात्री चालू होण्याच्या एक दिवस अगोदरची संध्याकाळ ते शिवरात्री संपल्याच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळी 9-8 वाजेपर्यंत मी काहीच खात पण नाही, पाणी पित पण नाही. त्यात मला काही त्रास पण होत नाही, नाही ॲसिडिटी ना पित्त वगैरे काय. पण आज मी खात नव्हतो दिवसभर, म्हणून हिने पण म्हणजे म्हणून पूजाला पण बघवत नव्हतं ते आणि स्वतः पण खात नव्हते आणि टाळत होते. आता मला आहे 3-4 वर्षापासून सवय ही गोष्ट करायची, तर ही अचानक आता माझ्यामुळे थोडंफार खाल्लं नाही सकाळपासून वगैरे. थोडं टायमिंग थोडे पाठी झाला खाण्याचा, हिला म्हटलं पण होतं तू जेवून घे, ऐकलं नाही. रात्रीचं खाल्लं आहे थोडंफार, दुपारी पण खाल्लं, पण नेहमी खाते तेवढं नाही. तर आता हे सगळं आलं आता अंगाशी. आता काहीतरी गोड आणलंय, कारण की हिला गोड खाल्ल्याने थोडं बरं वाटतं तरी बी पीचा लो हाय होतो. तर मग अशी आपण इनो पिलं म्हणजे काय ॲसिडिटी असेल तर ते थोडंफार गॅसमध्ये निघून जाईल. त्यांनी जेलोसिल पण आता दिलं आहे जे काय असेल पोटात ते शांत होण्यासाठी. क्रोसिन गोळी घेतलेली पण ती राहून गेली मेडिकलमध्ये, तर विसरून गेलो. आणतो मी जाऊन. अरे इथं 5 मिनिटावर मेडिकल आहे, चूक असतो. खाऊन टाक खाऊन टाक पूजा, शपथ द्या पूजा प्लीज. तू नको आता अजिबात झीप तर अजिबात करू नको प्लीज. हळू बोल तुम्ही हळू. तर मित्रांनो, फायनली बेबी पण झोपली होती शांतपणे. ती झोपेच्या अगोदर अशी नेहमीच चिडचिड करते, आणि जे मी आज करताना तुम्हाला दिसलो ते पूजा दर रात्री करते, कधी कधी सकाळपर्यंत जागी असते. तर मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजेच कहाणी का शीर्षक ते म्हणजे असं की बाई माणसांनी घरातल्या प्लीज वेळेवरती जेवत जा, नाहीतर हे असं होतं दोघांचीही धावपळ होते. तर तब्येतीकडे लक्ष द्या. पूजाचं देखील डोकं दुखायचं थोडं कमी झालं होतं फ्रेंड्स, आणि ती आता जरा स्थिर होती. बट ॲसिडिटीचाच त्रास समजावा. तुम्ही इतका व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद फ्रेंड. कॅडबरी खाली तुम्ही लवकर भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला ते. बेबी आणि गब्बर शांतपणे झोपून गेले होते, त्यात पूजाने बिछाना देखील हातरून घेतला होता. आणि आम्ही आता बेडवरती नाही झोपत फ्रेंड्स, आम्ही खालीच गादी टाकून झोपतो जसं आम्ही प्रिव्हियसली पण सांगितलं, ज्याने छान झोप लागते. तर आता लाईट ऑफ करायचा टाईम म्हणजेच इट्स 1:37 ऑफ द नाईट, 2:45 वाजले आणि गुड नाईट.